हाय फ्रेंड्स घरच्या मेनूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खुसखुशीत झटपट बनणारी तिळाची वडी तिळगुल वडी बनवूया इथे एक वाटी मी गावरान तिळ घेतले आहेत एक वाटी गूळ घेतला आहे आता हे तिळ मंद गॅसवरती फुलेपर्यंत चटचट त्याच्यातून आवाज येस तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण आहेत याच्यामुळे आपल्याकडे थंडीमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुल हे आवर्जून खातात या तिळामधून चटचट असा आवाज येऊ लागला आहे आपले हे तीळ आता भाजून झाले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि हे तीळ एका मोठ्या डिशमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊ तिळामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असते हे आपल्या हाडांसाठी चांगले असते त्यामध्ये झिंक असते याने हाडांचा ठिसूळपणा कमी होण्यास मदत होते आता हे तीळ आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत हे थंड झालेले तीळ आपण मिक्सरमध्ये ओबडधोबड असे बारीक करून घेऊ इथे आपल्याला मिक्सर थांबत थांबत फिरवायचं आहे एकदम फास्ट असा फिरवायचा नाही आहे हे आपले तीळ ओबडधोबड असे बारीक करून झाले आहेत आता आपण याच्यामध्ये गूळ घालूया आणि परत एकदा मिक्सरला फास्ट फिरून घेऊ तीळ आणि गूळ हे आपले दोन्ही व्यवस्थित मिक्स झाले आहेत आता आपण चॉपिंग बोर्डला तूप लावून ग्रीस करून घेऊया याच्याऐवजी तुम्ही इथे स्टीलची ताटलीही ग्रीस करून घेऊ शकता कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालूया आणि हे तीळ आणि गुळाचं मिश्रण आपण याच्यामध्ये घालूया गॅस मी इथे मंदच ठेवला आहे गुळ विरघळस्तोपर्यंत असतोपर्यंत एकजीव होतोपर्यंत आपल्याला हे मिश्रण मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे गॅस जर मोठा ठेवला तर यातील गुळाला असा कडवट असा फ्लेवर येतो म्हणून मंद गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे मार्केटमध्ये तीन प्रकारचे तेल आपल्याला मिळतात एक म्हणजे पॉलिश केलेले पांढरे तेल दुसरे ब्राऊन तिल यालाच आपण गावरान तीळही म्हणतो हे खूप पौष्टिक असतात आणि तिसरे काळे तिल तर या तिलाच्या मिश्रणामध्ये आपला गुल हा व्यवस्थित विरघळू लागला आहे आता आपण थोडीशी याच्यामध्ये वेलची पूड घालूया ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस मी इथं मंदच ठेवला आहे आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ग्रीस केलेल्या चॉपिंग बोर्डवरती आपण हे व्यवस्थित पसरून याच्या वड्या पाडून घेऊ आपल्या या, या मिश्रणाचा खूप खमंग असा सुवास सुटला आहे इथे तुम्ही जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची तिळवडी बनवायची असेल तर तुम्ही इथे पॉलिश केलेले पांढरे तीळ आणि साखर यूज करू शकता परंतु साखरेच्या ऐवजी गुळ हा खूप पौष्टिक असतो गुळामुळे आपल्या शरीरातील रक्त हे शुद्ध राहण्यास मदत होते हे मिश्रण आता आपलं पसरून झालेलं आहे हे, हे तीळ आपण याच्यावरती घालूया गरम असतानाच हे तीळ आपल्याला याच्यावरती घालायचे आहेत ह्या वड्या आपण कट करून घेऊया खुसखुशीत खमंग अगदी पाच मिनटात तयार होणारी आपली ही तिळाची वडी तिळगुळ वडी ही तयार करून झाली आहे ही कशी झाली हे मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तिळगुल घ्या गुडगुड बोला बाय थँक यू एन्जॉय